शेतकऱ्यांना पिकाची झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। एक मिनट एक मिनट इकड़े साइड ना कोम फुटली इधर देखो रामकृष्ण कुठे बोलते बेकार परिस्थिती आहे बर अशा जमिनी यवतमाळ जिल्ह्यात की कोसट आहे हे सगळं पाणी धरून ठेवते कचरा मॉइश्चर धरून ठेवते आता 3-3.5 क्विंटल चौरे घेऊन राहिला काल ते यानं काढले 14 बॅग आता मी सांगतो यायची परीक्षा आयुष्यात आपण तुलना आपली ऊन याच्याकडनं जागतिक मार्केट ओपन झालं ओपन मार्केटमध्ये आजचा आपल्याला 4,500 रुपयाचा भाव सोयाबीनचा यायला जी आत्ता जी आणेवारी दाखवली ती अंदाजी दाखवलेली आहे परवा आपण मुंबईला याची एक मुख्य सचिवाच्या लेवलवर एक आम्ही एक मीटिंग करून घेतलेली आहे आणि यावेळच्या अतिवृष्टीमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे सरकारला आम्ही त्या पद्धतीचा सगळा प्रॉपर रिपोर्ट घेऊ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला जास्तीत जास्त मदत देण्याची व्यवस्था करावी आणि विशेष करून पीक विमा जी पद्धती आहे त्याच्यातूनही शेतकऱ्याला फायदा कसा मिळेल याच्यावर शासनाने पूर्ण उपाययोजना कराव्यात जेणेकरून तात्पुरती मदतीपेक्षा त्याच्या घामाचा पैसा जो विमा कंपन्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये जास्त मदत कशी मिळेल याच्यावर शासनाने लक्ष घालावं आणि शासनाने ते मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीच्या कारवाया केल्या जातात।